नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर आपण सध्याच्या पावसाच्या परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात काय अवस्था आहे या संदर्भातला एक आढावा घेणार आहोत आणि पुढील तीन दिवसाचा अंदाजही जाहीर करणार आहोत की या उपग्रह छायाचित्रानुसार उत्तर महाराष्ट्र नाशिक आणि संपूर्ण कोकण किनारपट्टी या ठिकाणी पाऊस वातावरण दाखवण्यात आलेलं आहे मुसळधार पाऊस कोकण किनारपट्टीला होतो आहे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबईसह मुसळधार पाऊस वातावरण आहे मात्र इतर जिल्ह्यात फारसं पावसाचं वातावरण आता सध्या नाही एक जूनपासून तर एकोणीस जुलैपर्यंत महाराष्ट्रात जे पाऊसमान झालेलं आहे त्यानुसार आता जी तूट राहिलेली आहे ती आहे अमरावती अकोला वर्धा हिंगोली जालना बीड अहमदनगर पुणे सांगली कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये इतरत्र पावसाचं प्रमाण सरासरी गाठतं आहे भंडारा लातूर आणि पालघर या जिल्ह्यामध्ये सरासरीच्या दरम्यान पाऊस आहे इतरत्र सरासरीच्या जवळपास पाऊस येतो आहे अजूनही बहुतांशी जिल्हे जरी हिरवे दाखवले असले तरी अजून सरासरी एवढा पाऊस या ठिकाणी झालेला नाही जे एफ एस मॉडेलने उद्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा प्रभाव दाखवलेला आहे हलका पावसाच्या सरी पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यामध्ये दाखवण्यात आलेले आहेत फक्त कमी दाबाचा प्रभाव विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वेकडील भागात राहणार आहे इतरत्र मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील झडीच्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे तो की उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठं पाऊस वातावरण राहील विदर्भात विरळ स्वरूपात तर कोकणातही विरळ स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे एकूणच कोकणामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे विदर्भातही बऱ्याच ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते आहे मोठ्या नद्यांची पाणी पातळी वाढते आहे त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे उद्या वीस तारखेला हे संपूर्ण पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात कायम राहणारे परंतु कोकण किनारपट्टी उत्तर महाराष्ट्र दिशेने याचा प्रभाव सरकण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला मात्र पावसाचं प्रमाण सर्वत्र कमी होईल मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भात आणि कोकण किनारपट्टीला राहणार आहे इतरत्र ढगाळ वातावरण राहील पावसाचं प्रमाण विदर्भ मराठवाडा कोकण या विभागात बावीस तारखेपासून पुन्हा वाढण्यास सुरुवात होईल एकूणच आपण ही परिस्थिती बघतो की एकवीस तारखेला थोडं उघडी मिळाली तरी बावीस तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण आहे सध्या मेघगर्जनेचं पावसाचं वातावरण हे गुजरात मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये आहे महाराष्ट्रात खूप मोठी ढगाळ परिस्थिती आहे परंतु पावसाळी वातावरण हे केवळ कोकण किनारपट्टीला दिसतं आहे आपण बघतो पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव सध्या आहे कोकण किनारपट्टीला जोरदार पाऊस होतो आहे जोपर्यंत कोकण किनारपट्टीत पावसात जोर आहे आणि पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव आहे तोपर्यंत उर्वरित महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील उद्या वीस तारखेला ज्या ठिकाणी पश्चिम वाऱ्यांचा प्रभाव कमी होईल त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसा जो तयार होणार आहे कोकण किनारपट्टीला मात्र पावसात जोर उद्याही राहण्याची शक्यता आहे आपण बघतो कमीदाबाचं वातावरण एकवीस बावीस तारखेला पुन्हा सुरू होतं आहे म्हणजे चोवीस पंचवीस सव्वीस तारखेच्या दरम्यान एक तीव्र कमीदाब विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि या कमी दाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज आहे फक्त आपण कमीदाबाची जी स्थिती आहे त्या संदर्भातील अपडेट बघतो मात्र आपण पावसाच्या स्वरूपातील अंदाज हा केवळ तीन दिवसाचा पाहणार आहोत तरी पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे हा कमीदाब महाराष्ट्रावर सरकण्यात अत्यंत मर्यादा आहेत त्यामुळे महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसच राहील जोपर्यंत पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आहे तोपर्यंत महाराष्ट्रात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल कोकण किनारपट्टीला आणि विदर्भात मात्र पावसात जोर कायम राहील आपण पावसाच्या स्वरूपात जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक पावसाचे क्षेत्र आहेत पश्चिम महाराष्ट्रातला पावसात जोर थोडा कमी झालेला आहे रात्री तो कमीच राहणार आहे उद्याही पश्चिम महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही विभागात होईल झडीचं वातावरण महाराष्ट्रात राहण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे कोकण किनारपट्टीलाही उद्या पावसात जोर राहण्याची शक्यता आहे एकूणच आपण बघतो कमी दाबाचा प्रभाव विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात राहणार आहे त्यामुळे अधूनमधून पावसाची स्थिती निर्माण होईल एकवीस तारखेला थोडा पाऊस जोर कमी राहण्याची शक्यता आहे कमी दाबाचा प्रभाव बावीस तारखेलाही राहणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण थोडं वाढण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीचा पावसाचा प्रभाव कायम राहणार आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत पश्चिमे वाऱ्यांचा प्रभाव आहे कोकण किनारपट्टीला पावसात जोर आहे तोपर्यंत तो उर्वरित महाराष्ट्रात केवळ रिमझिम स्वरूपाचा पाऊस किंवा हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी होणार आहेत विदर्भात मात्र मध्यम ते जोरदार काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस होऊ शकतो मराठवाड्याच्या पूर्वेकडील सु हिंगोली नांदेड लातूर बीड पूर्व परभणी या भागात जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामुळे एकूणच आपण जर अंदाज बघितला तर महाराष्ट्रामध्ये पश्चिमी वाऱ्यांचा प्रभाव आहे अरबी समुद्रातील नैऋत्य मोसमी शाखा सक्रिय आहे आणि त्यामुळे अरबी समुद्रातून येत असलेल्या पश्चिमी वाऱ्यांमुळे बंगालच्या उपसागरातील कमी दाबांचा प्रभाव हा महाराष्ट्राच्या दिशेने फारसा प्रभावी ठरत नसल्याचं या ठिकाणी स्पष्ट दिसतंय मध्यम ते हलक्या स्वरूपाची पावसाची परिस्थिती महाराष्ट्रात भाग बदलत ठिकठिकाणी राहणार आहे त्यामुळे लगेचच मोठे पाऊस होतील अश हा अंदाज मात्र या ठिकाणी बदलताना दिसतो आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जय जै महाराष्ट्र जय बळीराजा